मुंबईची लाईफलाईन म्हणून मुंबई लोकल ट्रेननं ओळखलं जातं. दररोज या लोकल ट्रेननं लाखो मुंबईकर प्रवास करत असतात. देशाच्या कानाकोपऱ्यातून लोक मुंबईत काम शोधण्यासाठी येतात. मुंबईतील घरांच्या वाढत्या किमती आणि जागांची कमतरता यामुळे नवी मुंबई, ठाणे आणि उपनगरामध्ये घर घेणाऱ्यांची संख्या आता वाढते आहे. त्यामुळे आता हार्बर आणि उपनगरीय रेल्वे सेवेवरील ताण देखील दिवसेंदिवस वाढतो आहे. अशातच मागील 4 ते 5 दिवसांपासून हार्बर लाईनवरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते पनवेल रेल्वे सेवा विस्कळीत झाली आहे. या विलंबामुळे प्रवासी त्रस्त आहेत. दैनंदिन व्यवहारांवर, कार्यालयीन कामकाजावर देखील याचा परिणाम होत आहे. CST रेल्वे स्थानकाजवळ रेल्वे डबा रुळावरून घसरण्याच्या अलीकडच्या घटनांमुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे. आजच्या व्हिडिओतून जाणून घेऊयात की पनवेल ते CST दरम्यान रेल्वे सेवा विस्कळीत होण्याची नेमकी कारणं काय आहेत आणि ही रेल्वे सेवा पूर्ववत कधीपर्यंत होणार आहे. नमस्कार, महा MTP मध्ये आपलं स्वागत. मी गायत्री श्रीगोंदेकर आणि कॅमेरावर आहेत साक्षात सावंत. हार्बर लाईनवर पहिली डबा घसरण्याची घटना घडली ते सोमवार दिनांक 29 एप्रिल रोजी सकाळी 11:15 सुमारास पनवेलवरून CST दिशेने जाणाऱ्या लोकलचा डबा CST स्थानकाजवळ रुळावरून घसरला. या घटनेत कोणालाही दुखापत झाली नाही, मात्र उपनगरीय रेल्वे सेवा वाहतूक तब्बल 3 तास खोळंबली होती. CST जवळील क्रॉस ओव्हर म्हणजेच ज्या ठिकाणाहून एखादी ट्रेन एका पटरीवरून दुसऱ्या पटरीवर वळण घेते ती जागा, जिथे एकाच आठवड्यात 3 वेळा डबा घसरण्याची घटना घडली. त्यामुळे मागील 4 दिवसांपासून दिवसभरात सर्व रेल्वे गाड्या सरासरी 30 ते 45 मिनिटं उशिराने धावत आहेत आणि अनेक ट्रेन रद्द देखील झालेल्या आहेत. CST येथे प्लॅटफॉर्म क्रमांक 1 आणि 2 साठी क्रॉस ओव्हर पॉइंटवर वेग मर्यादा देखील निश्चित करण्यात आली आहे. 10 किलोमीटर प्रतितास वेगाच्या निर्बंधामुळे हा विलंब वाढला आहे. आता नागरिक विचारत असलेला प्रश्न, 4 दिवसांपासून रेल्वे सेवा विस्कळीत आहे तर रेल्वे प्रशासन नेमकं काय करतंय? आता पाहूयात की रेल्वे प्रशासन नेमकं काय करतंय आणि इतका विलंब का. मध्य रेल्वेने स्थापन केलेल्या 6 सदस्यीय चौकशी समितीने रेक रुळावरून घसरण्याचं कारण जाणून घेतलं. त्यावेळेस हे लक्षात आलं की 1 मे रोजी जी ट्रॉली चाचणी दरम्यान पुन्हा एकदा रुळावरून घसरली. या आठवड्यात सोमवारी पहिले दुर्घटना घडली आणि बुधवारी देखील हा सदोष दूर करण्यासाठी घेण्यात आलेल्या चाचणी दरम्यान रिकाम्या रेकची ट्रॉली रुळावरून घसरली. CST आणि मस्जिद दरम्यान एकाच ठिकाणी 2 लोकलची ट्रॉली रुळावरून घसरली. तर गुरुवारी आणि शुक्रवारी देखील कामकाजाचा दिवस असल्यानं लोकांना अनेक समस्यांना सामोरं जावं लागलं. शुक्रवारी दुपारी 3 वाजेपर्यंत हार्बरसह मुख्य मार्गावरील गाड्या देखील उशिराने धावत होत्या. वैध हार्बर लाईन तिकीट असलेल्या प्रवाशांना CST ते कुर्ला दरम्यान मेन लाईन ट्रेन वापरण्याची परवानगी देण्यात आली. आता बघूयात की यावर उपाय नेमका काय. मध्य रेल्वे व्यवस्थापकांनी CST प्लॅटफॉर्म क्रमांक 1 आणि 2 कडे जाणाऱ्या क्रॉस ओव्हर पॉईंटवर तीव्र वक्र म्हणजे 7.5° असल्यामुळं निर्माण होणाऱ्या आव्हानांवर प्रकाश टाकला. CST मधील सर्व क्रॉस ओव्हरची तपासणी करून दीर्घकालीन उपाययोजनाच्या सूचना देखील देण्यात आलेल्या आहेत. या तीक्ष्ण वळणामुळे निर्माण होणाऱ्या भविष्यातील समस्या कमी करण्यासाठी त्यांनी हा क्रॉस ओव्हर पॉईंट मस्जिद स्टेशनच्या दिशेला नेण्याचा प्रस्ताव देखील सादर केलाय. सद्यस्थितीत ही रेल्वे सेवा सर्वसामान्य करण्यासाठी मध्य रेल्वेकडून तातडीने उपाययोजना सुरू करण्यात आल्या आहेत. ट्रॅकवरील दोष दूर करण्यासाठी ट्रॅकची कामे सुरू झाली आहेत. ही कामं पूर्ण झाल्यानंतर पुन्हा एकदा 30 किलोमीटर प्रतितासची मूळ वेग मर्यादा लागू केली जाईल. त्यामुळे प्रवाशांना काहीसा दिलासा मिळेल असं मध्य रेल्वेकडून सांगण्यात आलेलं आहे. हा संपूर्ण विषय तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. महा MTV च्या फेसबुक पेजला लाईक करा. आमचं यूट्यूब चॅनल आहे, ते देखील सबस्क्राईब करा आणि अशाच अन्य घडामोडींसाठी www.mahamtv.com या आमच्या संकेतस्थळाला नक्की भेट द्या. तूर्तास धन्यवाद.